Dear friends and students, in the last period we have discussed about our poem number 2.4. Have you or not here tomorrow? Written by the poet. And the poet name of Edgar Guest. There are 4 lectures we have completed on the poem Have You or Never Tomorrow. What is the focus of the poem? In the first lecture we have discussed about the aims and objectives of the poem, importance of the poem, then icebreaker, then historical background of the poet Edgar Guest, then line by line reading of the poem, poetic devices, and last rhyming words and rhyme scheme, that is AABB. And lastly, in the fourth lecture we have discussed about the appreciation of the poem, that is name of the poem, about the poem, poet, then theme or story of the poem, then poetic devices, language style, and lastly your opinion about the poem. Now, today we are going to discuss about next poem, that is 2.5. Name of the poem is 2.5, Father Returning Home, written by Dilip Chitre. What is the importance of the poem in the world and in the India and in our Maharashtra? Fathers are neglected. Father are ignored in our home. Father each and every father devotes his life to the well-being of wife, children, home. But when he comes to retirement, then family members ignore the father, and that is the tragedy of father. So in this poem, the importance of poem Father Returning Home, indirect poet Dilip Chitre wants to suggest us to give attention towards father, help him, comfort him, love him, take care of the father in the family when he need, when such as at the time of medicine, when he comes from home, there are a lot of problems filled in his head. But it is our duty to welcome the father at home, from where he came to the home or house. तर हे महत्वाचं आहे. Aims and objectives काय, ध्येय उद्दिष्ट काय कवितेचे? तर ध्येय उद्दिष्ट हेच आहे कि अलीकडच्या काळामध्ये वडिलांकडं किंवा घरातल्या वयस्क व्यक्तीकडं दुर्लक्ष होत चाललेलं आहे. म्हणजे मुलं, पत्नी किंवा अजून जे फॅमिली मेंबर आहेत त्यांना वडिलांकडे द्यायला वेळ नाही, आणि मग ते आयसोलेट झालेले आहेत. मग त्याने आपलं काहीतरी टाइमपास करायचा, रेडिओ वगैरे ऐकायचा असं, पण मुलांसाठी त्याने, कुटुंबासाठी त्याने जे डिव्होशन केलंय, कुटुंबासाठी त्याने जे जीवन प्रवास केलाय, हे बरेचसे कुटुंबातले फॅमिली मेंबर विसरून जात आहेत. आणि वडिलांचं जो व्हॅल्यू आहे, ते व्हॅल्यू असाय की बघा ना तुम्ही, सणवार आला, दिवाळी सण, मोठे कुठले उत्सव आले, वडील कुटुंबातील सहजासाठी काय काय नवीन खरेदी करतात, ड्रेस, कपडे वगैरे. पण स्वतःसाठी कधी घेतलं का? मी म्हणतो म्हणून तुम्ही अवलोकन करा, चिंतन करा, थिंकिंग करा की तुम्हाला वर्षातून जे काय खर्च होतोय त्या खर्चामध्ये वडील कितपत सहभागी असतात, कमवतात ते, मिळवतात ते, आणतात ते, अधिकार मात्र तुम्ही गाजवता. पण ठीक आहे, अधिकार गाजवताय ना, त्यांच्या जेव्हा ते रिटायरमेंटला येतात किंवा वयस्क होतात तेव्हा मात्र तुम्ही ते युसलेस म्हणून त्याला बाजूला तुम्ही करताय, दुर्लक्ष करताय. आणि हे जगात असं सगळीकडे होत चाललंय. आणि मग हे असं की ज्या वडिलांनी
आपल्यासाठी सगळं तुम्ही मी असं काय नको सगळे तुम्ही विचारायचा करा की आपण विकवायच्या सणाला आपण किती पैशाचे कपडे घेतले, किती ड्रेस घेतले, मुलगा असो मुलगी असो पत्नी असो कुटुंबात किती खर्च केला, कमवणारा जो आहे म्हणजे वडील त्यांनी स्वतःसाठी किती खर्च केला ते जरा बघा. तुम्हाला नवीन कपडे घेतील पण स्वतः जुने पाणी कपडे घालतील, तुमचे मोबाईल नवीन 20,000 25,000 असतील, त्यांचा मोबाईल साधा साधा असतो, त्यांच्या अंगावरचे कपडे तेच कपडे खराब मळके वगैरे तसेच घालत जातील, तुम्हाला मात्र न्यू ड्रेस पाहिजे. आणि हे सगळं त्यांच्या पैशावर तुम्ही ऐक करता हे पाहू करताय की बाबा त्यांना सुद्धा दिसवलं झालं. एक कविता इथे छान वाचली पाठीमाग दुर्लक्षित बाब की स्वतःच्या बऱ्यांना स्वतःच्या कपड्याला ओलकंडली तरी ते वापरतात, तुम्हाला मात्र एक फोन करू देत नाही. तुम्ही आजारी पडला आई वगैरे घरातली किंवा तुम्ही मोलं जाऊन आजारी पडला लगेच ते तुम्हाला डॉक्टरकडे नेतील, गोळ्या औषधे करतात. स्वतः आजारी पडल्यावर मात्र एक दोन दिवस अंगावर काढतात आणि त्यानंतर ते वडील एखाद्या मेडिकलमध्ये जाऊन छोटीशी गोळी आणतात आणि त्या गोळीवरती स्वतः निघतात. म्हणजे तुम्हाला डॉक्टरकडे नेतात, तुमचे पैसे भरतात, तुमच्यासाठी काळजी घेतात पण स्वतःची काळजी घेत नाहीत. म्हणजे ज्यांनी आपलं आयुष्यभर स्वतःकडे दुर्लक्ष केलंय आणि इंटेन्शन काय होतं की तुमच्या म्हणजे कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणं, मात्र ते जेव्हा आजारी पडतात तेव्हा त्याने स्वतः फटकी बनेन फटकी कपडे एका दुसऱ्या मेडिकलच्या गोळ्या घेऊन आपण अंगावर विकणं काढलं, मात्र तुमची सगळ्याची काळजी घेतली. आता वेळेत पिरियड मध्ये तुमचं कर्तव्य आहे की आता जेव्हा तुमच्या आधाराची मदतीची त्यांना गरज आहे, काय म्हणताना माणसाची वयाची अपेक्षा असते की चांगले चार शब्द तुम्ही काही एखादी चर्चा करता त्या चर्चेत सहभागी करून घेणं, जेवढं खाल्लं बोलणं, रिस्पेक्ट त्यांना देणं, याच्यापेक्षा काय अपेक्षा जे आहे ते तुमच्यासाठी त्याने करून ठेवलंय. खाली हात जायगा खाली हात ते जायगा इतकं सगळं करून ठेवलंय. मग त्यांना जेव्हा आजारी असेल तेव्हा तुम्ही मेडिसिनची वगैरे मदत करणं, या साध्या साध्या गोष्टी आहेत. प्रेमानं बोलणं, आपल्या विचारात सामून घेणं. पण अलीकडच्या काळामध्ये हा संवाद जो आला तो विसंवाद होत चाललेला आहे, फादरकडे दुर्लक्ष होत चाललंय. आपलं भागलं की लगेचच पंख फुटल्यासारखं निघून उडून जातात भरकणं आणि त्या वडिलांकडे दुर्लक्ष होतं. मग अशा एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह कवितेचे एकच आहेत की लव युअर फादर, हेल्प युअर फादर, कॉपरेट युअर फादर अँड हेल्प हिम वेन ही नीड इन द टाइम ऑफ मेडिसिन, इन द टाइम ऑफ फूड, इन द टाइम ऑफ इलनेस, वेन ही नीड ऑफर युअर हेल्प. दॅट इज द ड्युटी. दीज आर द एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पोएम. आता समरी या चालू कवितेमध्ये कविता एकच करायची की कविता देण्याची इंटेन्शन ही तू दिलीप चित्रे यांचं काय आहे. तर अगोदर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघून घेऊया पोएटचं की दिलीप चित्रे हे बायलिंगुअल पोएट आहेत, एक ट्रान्सलेटर म्हणून, त्यानंतर फिल्म डायरेक्टर म्हणून आणि त्याचबरोबर अजून तुम्हाला एक सांगायला आनंद वाटेल की ऑफ द मेजर थीम्स ऑफ हिज वर्क. तर असे एक दिलीप चित्रे ट्रान्सलेटर म्हणून म्हणजे मराठी इंग्लिश दोन्ही भाषेचा अनुभव असणारे फिल्म डायरेक्टर म्हणून काम केलेले असे एक मराठी पोएट म्हणा बायलिंगुअल पोएट म्हणा, बाय मीन्स टू दोन द्विभाषिक इंग्लिश आणि मराठी असा दोन्हींची जाण असणारे कवी. आणि या कवींना या कवितेतून काय फोकस करायचा आहे, व्हॉट आर व्हॉट इज द मेसेज ऑफ द पोएम थ्रू दिस पोएम फादर रिटर्निंग होम. तुमचे वडीलही बाहेर कुठेतरी काही जॉब लागतील, तुमचे वडीलही कुठेतरी कामाला जात असतील, तुमचे वडीलही बाहेर कुटुंबात कुटुंब जॉब मधनं बिझनेस मधनं पैसे आणत असतील मिळवत असतील. असे मिळवत असताना दिवसभरातून ते दमून थकून जातात. जेव्हा ते रिटर्न येतात तेव्हा प्रवासामध्ये कवितेची समरी की
प्रवासामध्ये जेव्हा ते परत येतात रेल्वेनं, तर रेल्वेनं त्यांना काय 2 तासाचा 5-7 हजार रिटर्न येताना जो प्रवास आहे तो प्रवास उभा राहून स्टँडिंग करावा लागतो. जेव्हा रेल्वेतून खाली उतरतात तेव्हा त्यांची कुणीही वाट बघायला नसतं का? वय झालेला माणूस म्हणजे निरुपयोगी माणूस असे आता ज्या पिढीचा ट्रेंड झालेला आहे. मग आपले वडील कुठून आले, परकातून आले, ऑफिसमधून आले, कुठून आले, बिझनेसमधून आले, एखाद्या जॉबवरून आले, तर ते जमून थकून प्रवासातून आलेले आहेत आणि तेव्हा त्यांची एक अपेक्षा असते की आपली कुणीतरी वाट बघावी. पण आईकडच्या काळात बापाची वाट बघणारी संख्या कमी झालेली आहे. तसंच याही बापाच्या वाटाला आलेला आहे की हे रेल्वेनं जमून थकून 1-2 तासाचा उभारून त्यांनी प्रवास केला, खाली उतरले तर ते हातात असली तर रोज एकच बॅग, तुमच्यासारखे नाकाडवाचं बॅग नाही, जुन्या प्रकारची बॅग, त्या जागेत आपली वाचनासाठी आणलेली जी पुस्तकं कुंबून कुंबून भरलेली तीच बॅग खराब झालेली, खाली उतरलं पायात तितकी चप्पल, रखरख प्रवास पुन्हा घरापर्यंत करायचा, चिखलात माखलेली मरी MU WDY चिखल माखलेलं ते पाय चप्पल, आणि अशा पद्धतीनं घरी रखरख 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 चालत येतात. तेव्हा घरामध्ये त्यांच्या कुणीही त्यांचं आले वरील दोन थकून पावलं म्हणून वाट बघणार नसतं. आणि मग त्यांनी आपलं यायचं स्वतःचं स्वतःच त्या पिशवीच्या बाजूला ठेवायची, कोणी हातात घ्यायला पिशवी नाही, स्वागत करायला नाही, सुनं कसला तरी आपला पांचाच चहा म्हणलंय तुल्ली गायला पांचाच चहा, आणि त्यामध्ये स्टेल चपाती, स्टेल म्हणजे शिळी, शिळी चपाती द्यायची, ती पांचाच चहाची ज्याच्यामध्ये तरुण आहे अशा चहामध्ये त्यांनी चपाती बुडवून खायची. आणि घरातलं जे बाथरूम आहे त्या बाथरूम मध्ये जाऊन आपल्या व्यथा भिंतीला आज सांगायच्या, कारण यांचं ऐकायला कोण नाही, कारण सून घरामध्ये शिळा म्हणजे पांचर चहा आणि शिळी चपाती खायला द्यायची, आणि आपलं त्याने मग त्या वेळ घालवायचा कशात तरी आपल्या इकडं तिकडं, किंवा बाथरूम मध्ये जायचं आपलं स्वतःच भिंतीकडे इकडं तिकडं बघून स्वतःचा टाइम घालायचा, कारण ह्यांना बोलायला कोणाला टाइम नाही घरातल्या मुलांना सुनेला वगैरे. आणि अशा प्रकारचं जीवन घालत रखडत असताना मग ते आपला वेळ कसा जर घालवायचा, तर ते एक जुन्या काळातला रेडिओ, त्या रेडिओवरती आपलं काहीतरी गाणे वगैरे किंवा काहीतरी बातम्या वगैरे ऐकत 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 आपलं झोपी जायचं. हा तरी सुद्धा तुमचा असुद्या माझा असुद्या जगातल्या असुद्या प्रत्येक वडिलाला हत्तीचं काळी जात का? तुम्ही कितीही विसरा झाला काय झाला तर त्याने अनेक खटेटप्पे खाल्लेले आहेत, अनेक अनुभव घेतलेले आहेत, त्यामुळे ते तुम्हाला सपोर्टच करतात. आणि म्हाताऱ्या माणसाचं अजून एक लक्षात घ्या, वयस्क व्यक्ती जे रिटायरला आलेले वडील आहेत शेवटच्या टप्प्यात आहेत आणि ते रेडिओ ऐकत ऐकत झोपे जात आहेत. सकाळी उठल्यानंतर कोणा सुद्धा आपला मुलगा आपल्याला चांगला येत नाही, आशावाद या वडिलाचं वैशिष्ट्य आशावादी, म्हणजे आता जे तुमच्या आमच्यासारखे लगेच काय किरकोळ झालं की कुठेतरी सुसाईड कर, आत्महत्या कर, त्याच्यात मनात विचार आण तसलं घाण्याचा विचार करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन असतो. अजूनही एवढं वेळ झालं रिटायरमेंटला आले तरी वडील कोणा तरी आशावादी आहे, खूप कुठून आहे, आज ना उद्या मला फोन चांगलं बोलल, आज ना उद्या मला मुलगा माझं ग्रीट करेल, स्वागत करेल, आता आशावादाला ते जीवन लीड करतात. LEAD लीड म्हणजे घालत असतात, पण हे घालवताना त्यांच्या डोक्यात कधी येत नाही आपण मरावं, आपण जगून आपल्या जगण्यात काय अर्थ नाही, ते जगतात. पण ते आताची जे सध्याची मुलं आहेत ना, लगेच असे पटकन क्रोधित होणारे, तसे क्रोधित सुद्धा होत नाहीत. वडिलांकडून तुम्हाला काय काय शिकायला मिळेल, वडिलांकडून तडजोड नावाची गोष्ट शिकायला मिळेल प्रत्येक गोष्टीत. मी आता जे उदाहरण दिले की कपडे तुम्हाला आणायचे पण स्वतःला आणायचे नाही, तेच कपडे फाटके तुटके किंवा असे शिवून घालायचे, फाटके बनेन वापरायचे, फाटके इजार वापरायचे, तुम्हाला मात्र सगळं जितल्या तिथं तडजोड मिळवतोय, स्वतः देतोय तुम्हाला सगळं, पण स्वतःला ती तडजोड. तुम्ही आजारी पडला दवाखान्यात तुम्हाला पाहिजे तर गोळ्या औषधं इंजेक्शन डॉक्टर लगेच करतील, पण स्वतः आजारी पडले तर 2 दिवस अंगाव घालतील, अंगाव करतील, 2 दिवसात अजून नाही जर वाटलं तर जाऊन जास्तीत जास्त मेडिकलची एखादी गोळी आणतील आणि त्याच्यावर नीट होतील. तर दूर शिका वडिलांकडून, बचत शिका वडिलांकडून. वरून तुम्हाला कडक वाटले तर आतून पाण्याची
पाण्याच्या झऱ्यासारखा मऊ कोमल माणूस असणारा कोण असेल तर वडील, स्वतःचं दुःख दाबून दुसऱ्याला खुश आनंदी ठेवणारा व्यक्ती कोण असेल तर वडील, आई बारीक सारीक व्यक्तीत म्हणजे मुलं करून गरज बसेल, पण वडील हे सगळे दुःख स्वतःच्या पोटात जाकून तुम्हाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल, स्वतःचं दुःख झाकून दुसऱ्याला आनंदी ठेवणारा एकमेव व्यक्ती असतो तो म्हणजे वडील। आणि म्हणून एक मला सदाशिवला गेला असताना एक मुलगी होती बघा जीविका कदम म्हणून, तिनं दुर्लक्षित बा नावाची कविता खूप आपल्या अंक निघतो ना वार्षिक अंक महर्षी अंक तसा अंक आणि त्याच्यामध्ये एक कविता लिहिलेली होती दुर्लक्षित बा की स्वतःच्या पुण्याची फाटकी बोलतो सुरू नसेल मुलांना मात्र नवीन देईल, मुलगा मात्र बापाला दुर्लक्षितच ठेवतो, मुलीला हजाराचे दोन हजाराचे पण 5,000 ड्रेस घेईल स्वतः मात्र फाटकी चप्पल घालेल फाटकात ड्रेस घालेल, कारण एवढं सगळं करताना बाबांकडे कोणाचं लक्ष नसतं म्हणून दुर्लक्षित बाप नावाची खूप सुंदर कविता लिहिते। तर जेव्हा विसरले येतात वडील तेव्हा त्यांच्याही मनामध्ये किरकोळ तरी गोष्टी तुमच्याकडून असतील, माझं कोणतरी हातातली बॅग पिशवी घ्यायला येईल, कुठेतरी मला जे आल्यावर घरात वडील आल्यानंतर पहिलं काम करा त्यांच्या हातातली बॅग घ्या ठेवा, पाणी प्यायला ज्या त्यांना आल्या आल्या स्वागत करा त्यांचं, आणि आल्यानंतर आपली मला लव प्रेम जिवाळा वाटावा त्यांच्या काय विचारणा करा तब्येतीविषयी वगैरे हे गोष्टी त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि हेच कवितेची एम्स ऑब्जेक्टिव्ह आहेत। आता आपण समरी बघितली पण सगळ्यात महत्वाचं की निराशावादी नाही ते बाप हा जो फादरी करणे आहे ना जरी मनातून तुम्ही किती त्रास दिला तर आशावादी आहे की एक दिवस माझा मुलगा माझी मुलगी माझं कुटुंब मला रिस्पेक्ट करेल, तर बारीकशी गोष्ट अपेक्षा केली काय एवढं सगळं त्याने जीवन तुमच्या वडिलांनी तुमच्यावरती घालवलं, आता एक बारीकशी अपेक्षा आहे त्यांची की रिस्पेक्ट हिम ग्रीट हिम स्वागत करा त्यांचा आदर करा खाल्लं जेवलं विचारा आजारी पडल्यातील वेळ औषध तब्येतीची विचारपूस करा अशा गोष्टींपासून त्यांची तुम्ही या कवितेतून अपेक्षा आहे तुमच्याकडून कवीच्या। आता आपण लास्टली बघूया पायाच्यातले आईस ब्रेकर्स, तर पेज नंबर 115 बघा आईस ब्रेकर खूप सुंदर कविता आहे जीवाला भेटणारी कविता आहे एक मन हेलवणारी कविता आहे, आपल्याला प्रत्येकाला वडिलाविषयीची आपुलकी माया प्रेम जीवाला असतो पण जसं वडील विचारला येतील जसं तुम्ही कमवायला लागाल सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुम्ही कमवायला लागाल त्यावेळेला विसरू नका की या वडिलांनी आपल्यासाठी काय केले आणि मग ती विसरू नका याचा एकच अर्थ की वडील आल्यानंतर त्यांचं स्वागत करा, कुटुंबातील सुनांनी सुद्धा विचार करावा की आपल्याला सुद्धा वडील आहे हजबंडचा वडील मग काय आणि स्वतःचा वडील काय वेगळं समजू नये, त्यांना शिवा चहा किंवा शिळी चपाती किंवा पांढर चहा किंवा शिळी चपाती देणं हे तुमच्या वडिलाला दिलं तर चालेल का हे स्वतःला विचारा आणि आपलं वडील सोन्यानं एकच विचार करावा आपलं वडील तसंच सासरे सुद्धा किंवा मुलांना सुद्धा विचार करावा की आपली आजची जिंदगी वडिलाने आपल्यासाठी घालवली मग आता आपण त्यांचं काहीतरी देणं लागतं आणि काय देणं जे वडिलांनी तुमच्यासाठी केलं असेल तुम्हाला तुमच्या पायावर उभा केलं त्यांची अपेक्षा एकच की आता तुम्ही त्यांना नीट सांभाळा त्यांचा मान अपमान ह्या गोष्टीचा विचार करा खाणं पिणं विचार करा त्यांच्या आजारपणात मदत करा सहकार्य करा लव्ह देम कॉपरेट देम हेल्प देम घरातला एक कुटुंबातला सदस्य म्हणून त्यांना सुद्धा काय तुमच्याकडून अपेक्षा असतील जिंदगीवर त्यांनी केलेला आहे ह्या कवितेतून तोच फोकस केलेला आहे। पेज नंबर 115 आयस ब्रेकर डिस्कस विथ युअर पार्टनर द डिफिकल्टीज दॅट यू फेस व्हाइल कम्युटिंग टू अँड फ्रॉम द कॉलेज बाय पब्लिक ट्रान्सपोर्ट, तर कॉलेजमधून तुम्हाला एसटीनं रेल्वेनं कशा नाही तुमच्या कॉलेजला जाता येताना करताना कम्युटिंग म्हणजे जाये करताना येणारे प्रॉब्लेम डिफिकल्टीज अडचणीच काय असतात तर साध्या साध्या अडचणी आहेत, समजा एसटीचं उदाहरण घेतलं क्राऊड लॉट ऑफ क्राऊड स्टँडिंग ट्रॅव्हलिंग अजून नो ॲटन सीट अजून नो रिस्पेक्ट व्हाईल ट्रॅव्हल इन ट्रॅव्हलिंग
सेल्फिशनेस या सर्व गोष्टी मी आता तुम्हाला सांगितले पाच सहा त्या लक्षात ठेवा. द सिमिलर प्रॉब्लेम्स आर फेस्ड बाय अदर कम्युटर्स ऑन द वे टू देअर वर्क प्लेस. इमॅजिन दॅट द प्लाइट अँड सजेस्ट थ्री सोल्युशन्स. तर असं इतरांना सुद्धा प्रवास करताना काही समस्या वगैरे येत असतील तर त्याच्यावर काही सोल्युशन पाहा म्हणलंय. उदाहरणार्थ जर एक करून दाखवलं तुम्हाला की सोल्युशन मध्ये प्रवास करताना तुम्ही काय सोल्युशन कराल या सगळ्या गोष्टींना, प्रॉब्लेमवर कसं सोल्युशन सुचवाल. तर एक करून दाखवलं गिव्हिंग देम युअर प्लेस टू सीट. एखादा वयस्क व्यक्ती आलाय, गिव्हिंग देम युअर प्लेस, तुमचं प्लेस ठिकाण द्या. तुम्ही तरुण आहात, तुम्हाला स्टँडिंग प्रवास चालेल, तुम्ही उभा राहा त्याला सीट द्या. अजून गाडी चढताना उतरताना तुम्ही हात द्या, साध्या साध्या गिव्ह हेम अपर युअर हँड टू हेल्प द अप अँड डाऊन इन द एसटी बस ऑर इन द रेल्वे. अजून इफ एनी वुमेन ट्रॅव्हलिंग स्टँडिंग अपर युअर सीट अँड यू ट्रॅव्हल बाय स्टँडिंग. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम फूड ऑर वॉटर प्रॉब्लेम टू द अदर ट्रॅव्हलर, गिव्ह हिम वॉटर ऑर फूड अँड हेल्प हिम. हे सोल्युशन सांगता येतील. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. द वे अवर एल्डर टेक केअर ऑफ अस. आता इथं हे टेबल कम्प्लीट कसं करायचं की तुमच्या घरातल्या एल्डर म्हणजे आई वडील असतील, आजी आजोबा असतील, त्यांनी तुमच्यासाठी काय काय मदत केली, आता तुम्ही त्यांना काय काय मदत करणार. तर साहजिकच हे करून दाखवलंय. द वे अवर एल्डर टेक केअर ऑफ अस, कोणकोणत्या मार्गाने तुमच्या आई वडिलांनी काळजी घेतली. लव अँड प्रोटेक्ट अस, आपली काय केली, प्रेम केलं, आपलं संरक्षण केलं. कम्प्लीट आवर विश, कम्प्लीटेड आवर विश अँड नीड्स अप टू स्टँडिंग ऑन आवर फीट किंवा फीट ऑन आवर ओन. तर स्वतः पायावर उभा राहिल्यापर्यंत आई वडिलांनी शिक्षण दिलं, खर्च केला, पैसा दिला. तिसरं गिव्हिंग डेली पॉकेट मनी फॉर युअर कॉस्ट, खिशात खर्चासाठी पैसे वगैरे आई वडिलांनी दिलं. आता त्या बदल्यात तुम्ही काय केलं पाहिजे आई वडिलांना, तर हेल्प देम इन डेली कोर्स, दैनंदिन कामात मदत करा. हेल्प देम इन अ मेडिसिन, हेल्प देम इन अ ट्रॅव्हलिंग, हेल्प देम फॉर इटिंग ऑर कॉल देम फॉर फूड इटिंग अँड गिव्ह लॉट ऑफ इम्पॉर्टन्स आहे, गिव्ह respect that they expect. Greet them when they came at home. Swagat kara tyanche, respect kara. Ya goshti tumhi kele paije. Write your duties towards the following. Tar ata khali dilla family madhe parents, siblings, grandparents yancha baddal tumchi duties kay. Tar ata mi sanglela sagya duties tumcha help, cooperate, offer money, offer food, हेल्प इन सिकनेस ऑर इलनेस, ग्रँड पॅरेंट, रिस्पेक्ट देम, लव देम, टेक केअर ऑफ देम, गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. स्कूल कॉलेजमध्ये टीचरच्या बाबतीत काय केलं पाहिजे, क्लासमेटच्या बाबतीत काय केलं पाहिजे, तर रिस्पेक्ट दिला पाहिजे, ऑनर दिला पाहिजे. ह्या गोष्टी त्यातून तुम्हाला शिकायच्या. तर अशा पद्धतीने आपण आज आईस ब्रेकर जे आहेत यातले ते आईस ब्रेकर आणि समरी स्टोरी हे पॉईंट सगळे बघितलेले आहेत. कवितेचा मेन फोकस जो आहे तो म्हणजे एकच की फादर रिटर्निंग होम. इथे रेल्वेनं प्रवास करून थकून भागून आपल्या ड्युटीवर रिटायर व्हायला लागलेले वडील प्रवास करून माघारी येत असताना त्यांना स्टँडिंग प्रवास करावा लागतो. जसं त्यांना स्टँडिंग प्रवास करावा लागतो, गर्दी आहे या सगळ्या गोष्टी फेस करून, जेव्हा ते रेल्वेतून रखड उतरल्यानंतर रखडत घराकडे चालत येतात, चिखलात पाय गुडघेतके भरलेले, चप्पल तुटलेली, बॅग मळकटलेली, कपडे मळकटलेले, त्यावर तुम्ही घरात आल्यानंतर त्यांचा रिस्पेक्ट करा. त्यांना गरम गरम चांगला चहा द्या, गरम जेवण द्या, त्यांची विचारपूस देखभाल करा. या गोष्टी तुम्ही घरी केल्या पाहिजेत. या हेतूनं ही कविता तुम्हाला दिलेली आहे की जिथं या वडिलांना मात्र दिलीप चित्रेने आता एक व्यक्ती व्यक्तित केलेलं आहे की जो बाहेर रिटायरमेंट लागलेला व्यक्ती अजून रिटायर झालेला नाही पण थकलेला आहे, भागलेला आहे आणि आपलं टोटल जीवन त्याने कुटुंबासाठी दिलेलं आहे आणि आता
कुटुंबाची त्यांना जेव्हा गरज आहे तेव्हा मात्र कुटुंबातले जे सोन असेल घरात किंवा काय पांढर चहा स्टेल चपाती स्टेल एस टी एली शिळी चपाती हे आपल्या सोन जे म्हणतो त्या सोन्याला वडील असेलच ना तर तिनं सुद्धा आपले वडील समजून लावले वडील म्हणजे आपले वडील असं समजून त्यांचे देखभाल करावी घरात अशा व्यक्तीला ज्या वडिलांनी आपल्या कुटुंबासाठी कोणाचे वडील असू द्या कुठलेही वडील आपल्या मुलाभावांना असं वाईट शिकवून देत नाही त्यांच्यासाठी त्यांच्या लेवलला जेवढं पळता येईल तेवढं ते पळतात जीव लावतात पैसा खर्च करतात तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या आजारपणासाठी तुमच्या इच्छा आकांक्षासाठी तुमच्या हाऊस मौजेसाठी आता म्हातारपणे तुम्ही सुद्धा त्यांची बारीकशी हाऊस मौज काय असेल म्हणजे गिव देम रिस्पेक्ट वेलकम देम ग्रीट देम ह्या अपेक्षा साहजिक असणार आहेत तर त्या तेवढ्या तुम्ही आई वडिलांना दुखवू नका त्यांचा मान सन्मान करा ज्यांनी आई वडिलांना दुखवलं त्याने जगातल्या सर्व देवांना दुखवला पार होईल तुम्ही कुठल्या देवाची पूजा करा किंवा न करा पण सकाळी उठून आई वडिलांचं दर्शन घ्या ते दर्शन घेतलं आंघोळ करून तर तुम्हाला जगातल्या सगळ्या देवांचं दर्शन घेतल्यासारखं होईल म्हणून आई वडिलांना आज उद्या आणि भविष्यात कधीही विसरू नका त्यांना त्यांचं स्वागत करा त्यांचा रिस्पेक्ट करा त्यांनी खाल्लं पिल्लं बघा त्यांच्या आजारपणात तुम्ही काळजी घ्या जशी तुमच्या आयुष्यभर त्यांनी फाटकी तुटकी कपडे घालून तुमची काळजी घेतली आता तुमची जबाबदारी आहे इन रिटर्न काहीतरी त्यांना दिले पाहिजे हे या कवितेतून सुचवलेलं आहे. पुढच्या तासाला आपण त्यातलं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ द कोएट राहिलाय तो पॉईंट उद्या लाईन बाय लाईन बघू आणि मग लाईन बाय लाईन समरी बघूया. टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू. मी जी कविता शिकवली त्याचं स्वतःला थिंकिंग करा मनन चिंतन करा की जे वडिलांनी आपल्यासाठी केलंय त्यातलं आपण आतापर्यंत काहीच केलेलं नाही त्यांच्यासाठी मग पुढं आपण जेव्हा स्वतःच्या पायावर होईल उभा राहील तोपर्यंत वडील आपल्याला पुरवतात मग आता त्यानंतर आपलं काम आहे की ज्यांनी आपल्याला हे जगनेश्वर सुंदर सगळं दाखवलेलं आहे त्यांच्यासाठी आता राहिलेले काय थोडे त्यांचे दिवस आहेत त्यांना सुखी समाधानी आनंदी कसं ठेवता येईल एवढ्या गोष्टी बघा हाच या कवितेचा एक हेतू आहे. आज आपण इथं थांबूया. रेमेनिंग पार्ट वी विल डिस्कस इन द रेमेनिंग पिरियड. थँक्यू.